शैलेंद्र तनपुरे, नाशिकरांचं आवडतं राज कारण। या सदराचे सर्वे सर्वा शैलेंद्र तनपुरे। शैलेंद्र यांना न ओळखणारा एकही नाशिककर असू शकत नाही हे वास्तव आहे। त्याचं कारण म्हणजे 37 वर्षांची पत्रकारितेची त्यांची कारकीर्द। तनपुरे यांचे कुटुंबीय मूळचे शेती व्यवसाय करणारे, त्यामुळे साहजिकच त्यांनीही शेती करावी अशी अपेक्षा। परंतु पत्रकारितेच्या ध्येयानं शैलेंद्र सरांनी 1982 साली या क्षेत्रात पदार्पण केलं। दैनिक देशदूत हे त्यांच्या पत्रकारितेचं प्रवेशद्वार। 9 वर्ष पत्रकारितेचे धडे गिरवल्यानंतर 1983 मध्ये गावकरीत वृत्त संपादक म्हणून काम पाहिलं। आतापर्यंत घेतलेल्या अनुभवाचा कस त्यांनी लेखणीतून उतरवलाय। शहरी आणि ग्रामीण स्पंदन वृत्तपत्रातून टिपताना शैलेंद्र यांनी सहकार आणि राजकारण या विषयावर सखोल लिखाण केलंय। 2014 मध्ये तनपुरे सरांनी महाराष्ट्र टाइम्स दैनिकाच्या माध्यमातून नाशिककरांना ध्यानाची रसद पुरवली। ती अद्यापही सुरूच आहे। ध्यानरूपी खजिन्यातून शैलेंद्र अनेक पुरस्कारांचे मानकरी देखील ठरले। कुटुंबाची साथ, नाशिककरांचा लेखनाला मिळणारा प्रतिसाद, मित्र जमवण्याच्या हातोटी, नेतृत्वाची कसोटी या अंगभूत गुणांमुळं शैलेंद्र तनपुरे नाशिककरांच्या गळ्यातील ताईत बनलेत। शैलेंद्र यांचं कार्य असंच उत्तरोत्तर बहरत जाऊन नाशिककरांना ध्यानरूपी खजिन्याची रसद मिळो हीच अपेक्षा। शैलेंद्र तनपुरे सरांच्या या कार्याला 9 न्यूजचा मानाचा मुजरा। आपल्या या कार्यामुळं आपल्याला यावर्षीचा गोदा सन्मान देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे।